सर्वप्रथम आपण तीन प्रार्थना म्हणूया आणि नंतर प्रवचनाला सुरुवात करूया आपल्याला इथे समोर प्रार्थना दिसतील आपणही घरी बसून म्हणू शकता ओम स्थापकाय धर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय राम ते नम दास दास माते कशाचे भय रामाजायिनजा जास्थळी सुखघना होईल थे जय रामाया भुवनत्रयितु नाही दुजा तारक रामा तु सकलार्थकामपुरवी तू तातमी बालक वसुदेवसुतन्देवं मर्दनं देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगदुरु कृष्ण वंदे जगद्गु बोला लक्ष्मीनारायण भगवान की जय पंडरीनाथ भगवान की जय की जय 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 रघुवीर समर्थ नमस्कार श्रीमद भगवद्गीतेतील मुख्य विचार या विषयावरती आधारित असलेल्या या प्रवचनमालेतल्या एकशे दहाव्या भागामध्ये मी श्री लिमये उपस्थित सर्व साधक बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो आपण अकराव्या अध्यायाचा आरंभ मागच्या वेळेला केला होता अर्जुन अकराव्या अध्यायापर्यंत आता पूर्ण पिकलेला आहे आता पूर्ण मॅच्युअर्ड झालेला आहे विश्वरूप दर्शन ही भगवंतानं अर्जुनावर केलेला एक प्रकारचं शक्तिपात आहे आणि दिव्य चक्षुचं प्रदान अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेलं आहे एवढं जरी असलं तरी सुद्धा अर्जुनाला अशी शंका आहे की भगवंत त्याचं हे दिव्य स्वरूप मला दाखवेल का दाखवणार नाही म्हणून अर्जुन म्हणतोय की अरे तू विरोधकांना मोक्ष दिलास तू शिशुपाल कंस यांना युद्धानंतर यांना मुक्त यांना तू मुक्त केलंस आणि युद्धानंतर तू सगळ्या कौरवांना मुक्त केलंस तू मला मुक्त कर वास्तविक पता सांगण्याची गरज नव्हती भगवंत त्याला दिव्य चक्षु देऊन विश्वरूप दर्शन दाखवणारे होते परंतु अर्जुनाच्या मनात छोटी शंका आली आणि म्हणून अर्जुन म्हणतोय की अरे विरोधकांना तू मुक्त केलंस मलाही तू मुक्त कर ईश्वराचं हे स्वरूप कसं आहे ईश्वराचं हे अगाध स्वरूप कसं आहे ईश्वराचं स्वरूप विशाल आहे ईश्वराचं स्वरूप अद्भुत आहे आणि ईश्वराचं स्वरूप हे तेजस्वी आहे उग्र आहे कधी कधी ते विशाल आहे कधी कधी विराट आहे आकाश पृथ्वी अंतराळ दिसणार न दिसणार सगळं त्यांनाच व्याप्त आहे इतकं ते विराट आणि विशाल आहे कधी कधी ते अद्भुत आहे भगवंताचं स्वरूप कधी कधी आश्चर्यकारक आहे त्याला आदि नाही त्याला अंत नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा जो अद्भुत आणि आश्चर्यकारक रस आहे हा रस हा प्रामुख्याने भगवंताचं स्वरूप सांगतो ह्या रसाबरोबरच इतरही अनेक रस आहेत बिभीतस रस आहे भगवंत कधी कधी रसामध्ये सुद्धा अभिव्यक्त होत असतो ते जे अकराव्या अध्यायामध्ये सगळं वर्णन येणार आहे की रक्त आहे माणसाचा रक्ताचा असा पूर वाहतो आहे माझ्या दाढांच्या भेगांमध्ये माणसं अडकलेली आहेत आणि त्यांचा रक्ताचा पूर वाहतो आहे हा सगळा बिभीत्स रस आहे कधी भगवंताचं स्वरूप उग्र आहे बघा या इंडोनेशियामध्ये झालेला भूकंप जपानमध्ये वेळोवेळी होणारे भूकंप सुनामीची लाट किंवा नुकताच आलेला हा करोनाचा धोका सगळ्या जगाला जो काही त्यांनी हलवून सोडलं हा सगळा उग्र स्वरूप भगवंताचंच आहे कधी ते रौद्र स्वरूप आहे आपत्तीच्या काळामध्ये आपल्याला भगवंताचं रौद्र स्वरूप पाहायला मिळतं कधी कडाक्याचा पाऊस पडायला लागला अगदी म्हणजे विजा कडकडून पाऊस पडायला लागला की एखादी वीज कडकडली की आपल्या छातीत सुद्धा छातीचा ठोका चुकतो हे भगवंताचं रौद्र स्वरूप आहे सुनामी भूकंप पूर अतिवृष्टी ही सारी भगवंताची रूप आहेत असा दृष्टिकोन साधकाचा असला पाहिजे आपण पाहूया श्लोक क्रमांक सत्तावीस ते एकोणतीस अध्याय क्रमांक अकरा यामध्ये भगवंत काय सांगतायत आणि याच्यामध्ये हे सगळे रस कसे अभिव्यक्त होत आहेत ते आपण पाहू सत्तावीसाव्या अकराव्या अध्याय सत्ताविसावा श्लोक वत्राणिते ते विशंती द्रष्ट्रा कराला निभयान कानी दशनांतरेषु संद्रश्ये चूर्णित समश्लोकी सांगतो जाती त्वरेने मुखात भयान जी भाभ्या सुरजात जाढा दातात काही शिरली शिरेजी त्यांचे जसे पीठची मी पाहतो मी दातात शिरलेली जी काही माणसांची शिरं आहेत म्हणजे मुंडकी आहेत ती चक्काचूर होता आहेत असं मी पाहतोय यथा नदी बहवों भूभेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवंती तथा तवामी नरलोकवीराः विशंती वक्ण्यभि जसे नद्यांचे सगळे प्रवाह वेगे समुद्रातची धाव घेते तसे तुझ्या हे जळत्या मुखात धावून जाती नरवीर सारे जसं नद्यांचे प्रवाह समुद्रामध्ये धाव घेतात तसे तुझ्या या मुखामधून निघणार जो अग्नी आहे या अग्नीमध्ये सगळे नर वीर। हे सगळे नरवीर त्या अग्नीमध्ये उडी घेत आहेत असं विभीच रस आपल्याला या ठिकाणी दिसतो यथा प्रदीप्तम ज्वलनं पतंगा विशंती नाशाय समृद्ध वेगा तथाय विशांती वक्त्रा, तवापि वक्त्राणि समृद्ध वेगाः याची समसलोकी असी भरून या वेग जशे पतंग घेती उड्या अग्निमुखी मराया तसे लोक तुझ्या मुखात घेती उड्या वेग भरे भराया वेग भरे मराया आणि मरण्यासाठी हे सगळे लोक हे तुझ्या मुखामध्ये उड्या घेत आहेत ज्याप्रमाणे पतंग त्या अग्नीच्या ज्योतीवरती उडी घेऊन मरून जातो त्याप्रमाणे तुझ्या मुखातून येणाऱ्या ज्वालांमध्ये उड्या टाकून टाकून ही सगळी लोक तुझ्या मुखामध्ये मराण्या सा, मरण्यासाठी म्हणून पुढे जात आहेत हा सगळा बिभीस रस आहे उग्र आहे रौद्र स्वरूप भगवंताचा आपल्याला या ठिकाणी दिसतं अर्जुनाला झालेलं हे दर्शन आहे माझ्या सद्गुरूंच्या अधिष्ठानावरती सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय आहे हे आता ध्यानात घेतलं पाहिजे कारण अर्जुनाच्या दृष्टीने श्रीकृष्ण हे त्याचे गुरु आहेत मी जन्माला आलो त्या आधीपासून सद्गुरूंशी माझं नातं जोडलेलं होतं एका शिष्याने सद्गुरूंचा अनुग्रह घेतला आणि अनुग्रह घेतल्यानंतर सद्गुरूंनी त्याला विचारलं चांगला शिष्य होता तो साधना करणारा होता सद्गुरूंनी त्याला विचारलं काय रे अनुग्रह घेतल्यानंतर तुला काय वाटलं तेव्हा त्या शिष्याने उत्तर दिलं की तुमची कृपा माझ्यावर होतीच परंतु कृपा माझ्यावर होतीच पण ती कृपा कोणाची होती हे आज मला समजलं असं त्यांनी अनुग्रह घेतल्यानंतर म्हटलं म्हणून मी जन्माला आलो त्या आधीपासूनच सद्गुरूंशी माझं नातं जोडलेलं आहे जेव्हा अनुग्रह होतो तेव्हा सद्गुरू हे कोण आहेत कोणाच्यामुळे माझं सगळं चाललेलं आहे हे आपल्याला त्यानंतर समजत असतं अंत होईल तेव्हा मी माझ्याच सद्गुरूंमध्ये विलीन होणार आहे एकाच ठिकाणी जन्म चालू आहेत दुसऱ्या ठिकाणी कोणीतरी गेलं म्हणून शोक चालू आहेत ही भगवंताची फार मोठी लिला आहे एके ठिकाणी कोणी माणसं गेली म्हणून शोक करतायत लोक आणि दुसऱ्या ठिकाणी बाळ जन्माला आलं म्हणून लोक आनंद व्यक्त करत आहेत तिसरीकडे कुठेतरी आई मुलांचं पालन करते आहे लालन करते आहे आणि ताडन करते आहे त्यातच त्याला उत्पत्तीचा अभिमान नाही अहंकार नाही आणि संहाराचा द्वेष त्याच्या मनामध्ये नाही हे आणखीन भगवंताचं लक्षण लक्षात घेतलं पाहिजे की उत्पत्ती झाली म्हणून भगवंत काही फार आनंद आणि जल्लोष करत नाही किंवा त्याची मी स्थिती धरलेली आहे किंवा त्या सगळ्यांना एका स्थितम जगत असा मी आहे माझ्या एका अंशावर हे आहे म्हणून त्याला काही अभिमान आलाय गर्व झालाय असंही अजिबात नाही आणि ह्या सगळ्या सृष्टीचा भगवंत संहार करणार आहे पण मी यांचा संहार करतो आहे असा अहंकारही भगवंतामध्ये नाही स्वगंत साक्षी आहे त्याच्याच अनुष्ठानावरती आणि अधिष्ठानावरती सर्व काही चालू आहे गुरुर्ब्रम गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर याचा अर्थही हाच आहे उत्पत्ती करणारा माझा गुरुच आहे गुरुर्देवो गुरु, गुरु, गुरु ब्रह्म गुरुर्विष्णू पालन करता हा सुद्धा माझा गुरुच आहे गुरुर्देवो महेश्वर आणि नष्ट करणाराही देवच हा माझाच गुरु आहे याचा अर्थ असा की माझ्या सद्गुरूंच्या अधिष्ठानावरच माझी स्वतःची उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी सद्गुरूंच्या अधिष्ठानावरच आहेत असा भाव साधकांनी धारण केला पाहिजे मग भगवंताना अर्जुनाला बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र दोन अश्विनी कुमार तेहतीस कोटी देवता आणि एकोणपन्नास मरुगण हे दैत्य सगळे त्यांना आणि दैत्य हे अर्जुनाला दाखवलेले आहेत हिंदू धर्माचं एक वैशिष्ट्य आहे की देव आणि दैत्य या दोघांचंही अधिष्ठान परमा परमात्म्यावरच आहे माताजी म्हणत असत माताजींना एकाने विचारलं ते काळे आणि गोऱ्या लोकांचे युद्ध चालू आहे किंवा माताजी म्हणाल्या माझी काळी मुलं आणि माझी गोरे मुलं का भांडतायत हे मला काही कळत नाही इथे अद्वैत बोधाची अवस्था माताजींची आपल्याला दिसते दैत्यांचं दर्शन दिल्यानंतर अर्जुनाच्या चेहऱ्यावरून भगवंताला कळलं की त्याला वाटत आहे की हे दैत्य हे देवाचं स्वरूप कसं काय तो स्मितहात स्मितहास्य करून भगवंत अर्जुनाच्या चेहऱ्याकडे पाहतोय अर्जुनाच्या मनाकडे पाहतोय ते त्याच्या चेहऱ्यावरील भाव ओळखतात शिकवताना जसा प्राध्यापक मुलांच्या चेहऱ्यावरचा भाव ओळखतो त्याप्रमाणे भगवंत अर्जुनाच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक भाव ओळखतात आणि विचारतात तू ऐकतोयस ना मी काय सांगतोय ते तू ऐकतोयस ना अर्जुन म्हणतो मला दिव्य चक्षु देणं मला विश्वरूप दर्शन देणं ही सारी कृष्णा आता तुझी जबाबदारी आहे कृष्ण एकच आधार आहे कृष्णानं उत्तर दिलं नाही दुस तर अर्जुन दुसरी ट्यूशन लावणार नाही लक्षात घ्या कृष्णाने जर उत्तर दिलं नाही तर दुसरी ट्यूशन लावली हा गुरु नाही तर तो, तो गुरु असं नाही जसं नचिकेत्यानं यमाला विचारलं की तुझ्याशिवाय मला दुसरा कोणीही मृत्यूचं रहस्य समजून सांगणार नाही आणि तूच ते समजून सांग आणि म्हणून आता अकराव्या अध्यातल्या सोळाव्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतायत ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं याबद्दल सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करून माझ्या वाणीला विराम देतो माझी ही वाक सेवा आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो ओम शांती 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 ओम तत्सृष्णार्पण श्रीरामकृष्णार्पणमस्तू धन्यवाद